नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीच्या अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट होऊ शकते याची चर्चा मित्रांनो आपण काय करत असतो दररोज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, आज विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीनं जबरदस्त आउट परफॉर्म केलेला आहे आणि निफ्टीचा जो मित्रांनो ब्रेकआउट झालाय हा ब्रेकआउट पुढे आज कंटिन्यू सस्टेन होताना दिसून आलाय आणि एक स्ट्रॉंग बुलिश मुवमेंटम जो आहे तो आज देखील निफ्टीमध्ये आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती काय झालंय व्हिजिबल झालेला आहे. मित्रांनो, आज सकाळी निफ्टी जो आहे तो ओपन झाला होता 16,947 ला. त्यानंतर मित्रांनो निफ्टीनं जो लो तयार केलाय 16,915 आणि निफ्टीचा हाय आहे 17,153 आणि मित्रांनो मार्केट जे आहे ते एंड ऑफ द डे क्लोज झालं आहे 17,132 ला. पण मित्रांनो त्याच्याशी तुलना करता बँक निफ्टी जो आहे तो आज जरा थोडं वोलाटाईल राहिलेला आहे आणि बँक निफ्टी आज जोरदार आपल्याला मार्केटमध्ये काय करणार आहे झटकं देणार आहे. मी सकाळी ऑलमोस्ट 9:30 तुम्हाला काय केलं होतं आपल्या टेलिग्राम चॅनेलला सांगितलं होतं. कारण का मित्रांनो आपण जे दोन कॉल घेतले होते दोन्हीच्या दोन्हीमध्ये आपले एसएल जे काय झाले होते या ठिकाणी हिट झाले होते. या ठिकाणी पहिला पुटचा एसएल जो आहे तो आपला हिट झाला होता. कारण का पहिल्या 5 मिनिटांमध्ये मार्केट डाऊन साईड आलं परत पुढल्या 5 मिनिटांमध्ये बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट मित्रांनो 166 पॉईंटची अपसाईडला मुवमेंट आली होती आणि त्यानंतर 9:30 एक आपला एसएल हिट झाला होता ज्या ठिकाणी 147 पॉईंट बँक निफ्टी काय झाला होता डाऊन आला होता. आणि मित्रांनो मी त्याच वेळेला सांगितलं होतं बाबा आज मार्केट असं आपल्याला जोरदार झटकं देणार आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 10:30 एकदा बँक निफ्टीमध्ये 115 पॉईंटची मुवमेंट आली. त्यानंतर मित्रांनो बरोबर 1:15 एकदा मार्केटमध्ये काय झाली होती त्या ठिकाणी 212 पॉईंटचा डाऊनफॉल जो आहे तो आला होता. आणि त्यानंतर परत मित्रांनो या ठिकाणी 2:00 बरोबर एक्झॅक्ट मार्केटमध्ये इथं एकदा परत ऑलमोस्ट 85 पॉईंटचे फॉल जो आहे तो आला होता. म्हणजे या पद्धतीचं मार्केटनं काय केलं आज बँक निफ्टीनं आपल्याला स्क्रीनवरती झटकं दिलेत हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो विशेषतः मार्केटचं जर तुम्ही टेक्निकल सेटअप बघितलं तर हे टेक्निकल सेटअप काय सांगते हे आपल्याला या ठिकाणी बघून घेणं गरजेचं आहे किंवा त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी एका मित्रांनो सप्लाय झोनच्या एरियाच्या वरती आता या ठिकाणी निघालेला आहे आणि निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीनं ऑलरेडी ब्रेकआउट दिला. निफ्टीला कुठलंही हर्डल नाही आणि मित्रांनो तुम्हाला निफ्टीवरती पूर्णपणे बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. प्रत्येक डीप मध्ये मित्रांनो निफ्टीमध्ये बाईंगचा विचार जो आहे तो तुम्हाला करायचा. मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचा सध्या सपोर्ट कुठं तयार झालाय तर हे आपल्यासाठी काय या ठिकाणी महत्वाचं आहे. मित्रांनो निफ्टीचा जो सपोर्ट सध्याला तयार झालाय हा सपोर्ट आहे या ठिकाणी साधारणतः 17,000 हा मित्रांनो सध्या निफ्टीचा स्ट्रॉंग असा सपोर्ट असणार आहे. त्यानंतर मित्रांनो 16,900 हा सपोर्ट असणार आहे. त्यानंतर मित्रांनो 16,800 हा देखील काय या ठिकाणी सपोर्ट आहे. आणि मित्रांनो चेंज इन ओआय जर बघितलं तर चेंज इन ओआय देखील आज खूप मोठ्या प्रमाणात 17,000 या स्ट्राईक प्राईसला झालाय. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मित्रांनो उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये निफ्टी 17,000 वरती येणारा प्रत्येक डीप जो आहे तो काय करायचा तुम्हाला त्या ठिकाणी लॉंग साईडला पोझिशन घ्यायचं एवढं काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो निफ्टीमध्ये 17,100 या स्ट्राईक प्राईसला देखील आज प्रचंड मोठा ओआय जो आहे तो चेंज झालाय जो देखील तुम्हाला उद्या मार्केटमध्ये काय करणार आहे त्या ठिकाणी सपोर्ट इंडिकेट करण्याचं काम करणार आहे. मित्रांनो विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीसाठी आता हायर साईडला एक नवीन रेंज आहे ती काय झाली मित्रांनो या ठिकाणी ओपन झाली. मित्रांनो निफ्टीसाठी 17,100 ते साधारणतः 17,300 या दरम्यान कोणतंही मार्केटमध्ये कॉल रायटर नाही. ह्याचा अर्थ मित्रांनो निफ्टीसाठी उद्याची जी रेंज बनते ती ऑलमोस्ट 17,300 पर्यंतची रेंज आहे ती निफ्टीमध्ये चालू एक्सपायरीसाठी ओपन झाली. अजून पण निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट मित्रांनो 150-200 पॉईंटची अपसाईडला मुवमेंट पेंडिंग आहे. मित्रांनो जर दुसरं बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचं ऑप्शनचं सेटअप काय सांगते तर मित्रांनो बघा बँक निफ्टीमध्ये अजून देखील आपल्याला याच पद्धतीची मुवमेंट जी आहे ती पुढल्या 1 ते 2 दिवसामध्ये अपेक्षित आहे. आज ज्या पद्धतीचं मार्केटनं झटकं दिलेलं किंवा मार्केटमध्ये जे एकदम मोठमोठ्या स्पाईक आल्या होत्या डाऊन साईडला ह्या स्पाईक मे बी उद्या पण मार्केटमध्ये कंटिन्यू होणं अपेक्षित आहे. कारण का मित्रांनो विशेषतः जर ब्रॉडली मार्केटचा जर विचार केला तर मित्रांनो जसं आज निफ्टी बँक निफ्टीचं बिहेव्हिअर होतं सेम त्याच पद्धतीचं बिहेव्हिअर खरं तर निफ्टीचं देखील असायला पाहिजे होतं. कारण का उद्या 1 सप्टेंबर आहे आणि उद्या 1 सप्टेंबर पासून काही मार्जिनचे रुल्स चेंज होतात. जसं की इंट्राडे ट्रेडिंग जर तुम्हाला करायचं असेल तर इंट्राडे ट्रेडिंगला उद्यापासून तुम्हाला 100% मार्जिन जे आहे ते काय करावं लागेल त्या ठिकाणी ठेवावं लागेल. म्हणजे मार्जिन बंद झालं का तर मार्जिन बंद झालेलं नाही पहिल्या लक्षात घ्या. ऑलमोस्ट तुम्ही 5 टाइम पर्यंत मार्जिन जे आहे ते घेऊ शकता पण जरी 5 टाइम जरी मार्जिन तुम्हाला घ्यायचं असलं तरी तुमच्या अकाउंटला पैसे त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. 100% पैसे अकाउंटला असले पाहिजे पण ऍक्च्युअली फंड जो युटिलाइज होईल तो 5 टाइम या प्रमाणामध्ये काय होईल त्या ठिकाणी युज होईल हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे ह्याचा इम्पॅक्ट जो आहे तो मित्रांनो उद्याच्या 1 ते 2 ट्रेडिंग सेशन मध्ये दिसण्याची शक्यता. आणि मित्रांनो निगेटिव्ह इम्पॅक्ट जर होणार असेल ह्या गोष्टीचा तर खरं तर मार्केटनं आजच काय करायला पाहिजे होतं त्याच्यावरती रिॲक्ट करायचं करायला पाहिजे होतं.
पण जसं कोणत्याही पद्धतीचं रिॲक्शन जे आहे ते निफ्टी किंवा बँक निफ्टीवरती नाही, पण कम्पॅरेटिव्हली बँक निफ्टीमध्ये जी वॉलेटिलिटी मुवमेंट जे आहे ती त्या ठिकाणी क्लिअरली व्हिजिबल दिसत होती. आता उद्या मार्केट एक्झॅक्ट काय करतंय ते काय करावं लागेल त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला तर 36,000 आणि 37,000 या ठिकाणी, मित्रांनो 36,500 आणि 37,000 या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे. आणि उद्या मित्रांनो बँक निफ्टी जोपर्यंत 36,500 वरती जात नाही तोपर्यंत आपल्याला एक मोठी मुवमेंट बँक निफ्टीमध्ये अपेक्षित नाही. दुसरं मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचा सपोर्ट कुठे आहे, तर मित्रांनो आज मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुट रायटिंग देखील झालेलं आहे. जसं की 36,500 असेल, 36,600 असेल या ठिकाणी, सॉरी 36,000 आणि 36,500 हा बँक निफ्टीचं काय मित्रांनो त्या ठिकाणी क्लिअरली मार्केटमध्ये सपोर्ट या ठिकाणी तयार झाला. आणि विशेषतः रेजिस्टन्सचा जर विचार केला मित्रांनो तर रेजिस्टन्स कुठं आहे मार्केटमध्ये, तर 36,500 आणि 37,000 आणि त्यानंतर 36,500 आणि 36,600 400 या स्ट्राईक प्राइसला देखील कॉल रायटर जो आहे तो क्लिअरली व्हिजिबल आहे. म्हणजे बँक निफ्टीमध्ये मित्रांनो पुट रायटिंग इथं पण बऱ्यापैकी झाले, पण त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो प्राइस वरती या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. या पार्श्वभूमीवर मित्रांनो उद्या जर आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर उद्याचा हा ट्रेड आपला कुठं बनू शकतो किंवा कशा पद्धतीने बनू शकतो मित्रांनो, विशेषतः तुम्ही बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचा पाठीमागचा साधारणतः या ठिकाणी 31 मे 2021 पासूनची एक ट्रेंड लाईन आहे 4 आवर्स कॅन्डल वरती. ही ट्रेंड लाईन मित्रांनो आज इथं मार्केटसाठी काय केलं, एक्झॅक्ट रेझिस्टन्सचं काम केलंय. आज बँक निफ्टीचा जो हाय तयार झालाय हा हाय किती आहे तर 36,552. आणि मित्रांनो उद्या आपल्याला बँक निफ्टीमध्ये जो बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे हा एक्झॅक्ट 36,560 वरून काय करायचा आहे, बँक निफ्टीवरती आपल्याला बुलिश व्ह्यू ठेवायचा. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे उद्या बँक निफ्टी जो बाय करायचा आहे हा कुठून बाय करायचा आहे, बँक निफ्टी बाय अबाव 36,560 वरून काय करायचं मित्रांनो, उद्या बँक निफ्टी आपल्याला बाय करायचं. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आज ज्या पद्धतीचं निफ्टीमध्ये रिॲक्शन आहे, ज्या पद्धतीचं निफ्टीमध्ये बाईंग इंटरेस्ट दिसून आलाय, त्या प्रमाणात बाईंग इंटरेस्ट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये दिसून आलेला, म्हणजे खूप मोठा ऑलमोस्ट 1% ड्यू जो आहे तो बँक निफ्टीमध्ये पेंडिंग आहे. आणि मे बी उद्या जर बँक निफ्टी गॅप ऑफ ओपन झाला तर ही शक्यता पण नाकारता येत नाही. पहिल्यांदा लक्षात घ्या, बँक निफ्टी ह्युजली गॅप ऑफ देखील उद्या होऊ शकतो ही शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. तर उद्या मित्रांनो जर बँक निफ्टी नॉर्मल ओपन झाला, बँक निफ्टी नॉर्मल ओपन झाला म्हणजे कुठं, आता मित्रांनो बँक निफ्टीचं आजचं जे क्लोजिंग आहे साधारणतः या ठिकाणी हे जे काय क्लोजिंग दिसतंय तुम्हाला, उद्या बँक निफ्टी मित्रांनो ज्या वेळेला 36,400 ते 36,360 ओके ह्या रेंजमध्ये ज्या वेळेला बँक निफ्टी ओपन होईल आणि इथून ज्या वेळेला बँक निफ्टी हायर साईडला ट्रॅव्हल करायला सुरू करेल आणि हा ट्रॅव्हल करत असताना बँक निफ्टी ज्या वेळेला 36,560 ला ब्रेक करेल मित्रांनो, त्यावेळेला तुम्हाला मित्रांनो डायरेक्ट 36,500 कॉल ऑप्शन जो आहे तो काय करायचं त्या ठिकाणी बाय करायचं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्या ऑप्शनमध्ये मित्रांनो एक जबरदस्त एक्सचेंज जे आहे ते कॉल साईडला उद्या मार्केटमध्ये दिसू शकते, ही शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. कारण का 36,500 जो कॉल रायटर आहे मित्रांनो, ह्या कॉल रायटरला आज मार्केटमधून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न जो आहे तो बऱ्याच वेळा झाला होता. काय म्हणतोय मी, आजचं जर विशेषतः तुम्ही 5 मिनिटच्या टाइम फ्रेमवर जर मार्केटचा जर चार्ट बघितला मित्रांनो, तर इथं मार्केटनं काय केलं होतं मल्टिपल टाइम मित्रांनो, काय म्हणतोय मी, मल्टिपल टाइम मार्केट जे आहे ते या ठिकाणी 36,500 ही जी रेंज आहे मित्रांनो या ठिकाणी मार्केटनं ब्रेक करायचा प्रयत्न केला होता. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इकडे जर विशेषतः 2 वाजेपर्यंत जर बघितलं ना तर 3 ते 4 वेळा इथं प्रयत्न झाला होता, पण मार्केटला हे सक्सेस आलं नव्हतं आणि तिथं एक मोठा फॉल जो आहे तो ऑलमोस्ट 225 पॉईंटचा या ठिकाणी मार्केट 212 पॉईंटचा फॉल येऊन मार्केट डाऊन साईडला आलो होतो. म्हणजे ज्या वेळेला एक्झॅक्ट वाटत होती की बाबा मार्केट आता ब्रेकआउट देईल त्याच वेळेला मार्केटमध्ये एक शार्प फॉल जो आहे तो काय झाला होता त्या ठिकाणी आला होता. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे या टेक्निकल जर सेटअप बघितलं बँक निफ्टीचं तर या ठिकाणी बँक निफ्टीचं सेटअप क्लिअरली एक वाईड रेंज तयार करतंय आणि ह्याचा ब्रेकआउट जो आहे तो आपल्याला उद्या सस्टेन आणि अपसाईडला होणं अपेक्षित आहे मित्रांनो. तर मित्रांनो पहिलं जे टार्गेट भेटेल तुम्हाला 36,880 हे तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 36,990 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 37,040 हे टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीवरती भेटण्याची शक्यता आहे. आणि ह्या लेवलला जर बँक निफ्टी मित्रांनो उद्या होल्ड झाला, काय म्हणतोय मी, 37,040 जर बँक निफ्टी होल्ड झाला तर मित्रांनो ऑलमोस्ट 360 पॉईंटचं टार्गेट जे आहे ते तुम्हाला बँक निफ्टीमध्ये हायर साईडला इझिली उद्या काय होऊ शकतं त्या ठिकाणी भेटू शकतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का बँक निफ्टीमध्ये एटीएमच्या जवळ आसपास 36,500 आणि 600 या ठिकाणी कॉल रायटिंग जे आहे ते त्या ठिकाणी झालेलं आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि जसं बँक निफ्टी उद्या मित्रांनो 36,800 क्रॉस करेल तसा बँक निफ्टी डायरेक्ट मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 37,200 जे आहे 37,200 पर्यंत 200
20 पर्यंत जो आहे तो बँक निफ्टी काय होऊ शकतो त्या ठिकाणी इझिली जाऊ शकतो हे पहिल्या लक्षात घ्या. आणि परत त्याच्यावरती प्लस साधारणतः 100 पॉईंट सुद्धा या ठिकाणी बँक निफ्टी काय करू शकतो त्या ठिकाणी जाऊ शकतो. अशा लेवल मित्रांनो बँक निफ्टीवरती उद्या बुलिश साईडला आहेत हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण का त्या पद्धतीचा बँक निफ्टीचा टेक्निकल सेटअप आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मित्रांनो बँक निफ्टीवरती जर उद्या बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बेरिश व्ह्यू आपला बँक निफ्टीवरती कुठं बनेल तर मित्रांनो बँक निफ्टीवरती बघा कसं आहे ते सांगतो. बँक निफ्टीवरती जर तुम्हाला बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बेरिश व्ह्यू लगेच नाही. जोपर्यंत बँक निफ्टी 35,985 खाली जात नाही, बँक निफ्टी 35,975 खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला तुम्हाला सेल करायचं नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 85 खाली जात नाही बँक निफ्टी सेल बिलो. ओके सेल बिलो ह्या लेवलच्या खाली गेल्यानंतर काय करायचं बँक निफ्टीला तुम्हाला मित्रांनो सेल करायचं. या ठिकाणी 35,610 हे तुम्हाला पहिलं टार्गेट स्क्रीनवर भेटेल. त्यानंतर मित्रांनो 35,500 हे टार्गेट जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवरती भेटू शकतं. आणि त्यानंतर मित्रांनो 36,320 पण टार्गेट जे आहे त्या बँक निफ्टीमध्ये तुम्हाला डाऊन साईडला भेटू शकतं. पण मित्रांनो डाऊन साईडला टार्गेट भेटण्याची शक्यता थोडी कमीच वाटते. मार्केटचा ब्रेकआउट जो आहे तो हायर साईडला उद्या बँक निफ्टीमध्ये अपेक्षित आहे. कारण का खूप वेळा मार्केटनं ती प्राइस रिजेक्ट करण्यात आली विशेष 36,500 आणि ही 36,500 रेंज उद्या मार्केट आपल्याला त्या ठिकाणी ब्रेक करण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. मित्रांनो उद्या जर निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर निफ्टीचा ट्रेड कुठं बनतोय आपल्याला मित्रांनो तर निफ्टी बाय अबव 17,160 वरून काय करा निफ्टीला उद्या बाय करा. 17,160 वरून निफ्टी बाय करायचं आहे मित्रांनो. 17,190 हे तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,210 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,248 हे टार्गेट तुम्हाला स्क्रीनवर भेटेल. आणि त्यानंतर 17,285 हे टार्गेट जे आहे ते तुम्हाला साधारणतः निफ्टीवरती जे आहे ते अपसाईडला भेटण्याची शक्यता आहे. मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये तुम्हाला बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी उद्या देखील काय करायचे त्या ठिकाणी अवलंबायचे हे प्लॅन काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि विशेषतः मित्रांनो जोपर्यंत निफ्टी 16,900 खाली क्लोज करत नाही तोपर्यंत तुम्हाला निफ्टीवरती शॉर्ट पोझिशन घ्यायची नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी निफ्टी सेल कुठून होईल 16,948 खाली मित्रांनो निफ्टी सेल करायचं आहे. निफ्टी सेल बिलो ओके निफ्टी सेल बिलो 16,948 खाली निफ्टी सेल करायचं आहे. 16,908 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 16,860 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर 16,840 हे टार्गेट जे आहे ते तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी स्क्रीनवरती निफ्टीमध्ये भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो मार्केट गॅप अप आणि गॅप डाऊन झालं किंवा काही ग्लोबल सेंटिमेंट चेंज झालं तर त्यावेळेला ह्या लेवलवरती काम करताना तुम्हाला काळजी घ्यावं लागतं. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला अजून एक विनंती आहे. तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला डेली बँक निफ्टी निफ्टीचे जर फ्री मध्ये कॉल हवे असतील तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी झिरोदा अपस्टॉक एलएसबीची लिंक दिले त्याच्यामार्फत तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट काय करा त्या ठिकाणी ओपन करून घ्या. आणि मित्रांनो दुसरं अजून एक ट्रेड करताना नेहमी एक लक्षात ठेवा तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल किंवा निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं असेल आणि तुम्हाला कन्सिस्टन्सी प्रॉफिट कमवायचं असेल तर एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त एकच लॉट साईजने काम करावं लागेल किंवा एक लॉट साईज कायमची फिक्स करावं लागेल. एक स्टॉप लॉस किंवा एक रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो तुम्हाला डिफाईन करावा लागेल आणि त्यावरच फक्त काम करावं लागेल. तुम्ही जर अशा गोष्टी करत नसाल तुमच्या ट्रेडिंग सिस्टममध्ये तर तुम्हाला किती प्रॉफिट होईल हे कुणीही गॅरंटी देऊ शकत नाही. धन्यवाद. थँक्यू.